पुणे शहरासह ग्रामीण परिसरात देखील पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. गेले अनेक दिवसांपासून पावसाच्या दमदार हजेरीमुळे धरणं भरली असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. डिंबे धरणातून देखील पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने आसपासच्या परिसराला अलर्ट जारी करण्यात आला आहे. डिंबे धरणातनं प्रतिसेकंद 5000 क्युसेक वरून पहाटे 3 वाजता 9700 क्युसेक पाणी घोड नदी पात्रात सोडण्यात आलंय. तर 50 क्युसेक पाणी उजव्या कालव्यात सोडलं जाते. त्यामध्येही आज 100 क्युसेकने वाढ होणार आहे. नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलाय. खेड जुन्नर आंबेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.